कार्तिकी एकादशीची महापूजा कोणत्याही मंत्र्याच्या आमदाराच्या हस्ते होऊ देणार नाही ही सकल मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेनंतर आज मंदिर समितीच्या बैठकीत यांनी येऊन आपली भूमिका मांडलेली आहे जर कोणालाही जर इथं प्र बोलवण्याचं निमंत्रण दिलं तर मराठा समाज त्याला विरोध करेल अशी त्यांची भूमिका आहे काय नेमकी मांडाल ह्यापूर्वीही जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष यांना सकल मराठा समाजाच्या वतीने लिखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की काही जरी झालं तर येणाऱ्या कार्तिकेची उपमुख्यमंत्र्याची शासकीय महापूजा ही सकल मराठा समाजाच्या वतीनं करू दिली जाणार नाही कारण जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये ही पूजा होणार नाही ह्यापूर्वीही मुख्यमंत्र्याला सकल मराठा समाजाने अडवलेला आहे आणि ती पूजा होऊ दिलेली नाही त्याच पद्धतीनं ना आम्ही ही पूजा होऊ नये म्हणून आम्ही सातत्यानं त्यांना लेखी पत्रव्यवहार करत आहोत जरी ह्या मंदिर समितीने जर आता निमंत्रण दिलं तर ह्या उद्याच्याला जी काही घटना घडेल हिंसक त्याला सर्वस्वी जबाबदार मंदिर समितीचे सदस्य सह अध्यक्ष आणि पोलीस प्रशासन हे सर्व राह राहील याचा फटका वारकऱ्यांना सर्वसामान्य बसू वारकऱ्यांना बसण्याचं कारणच नाही जर शासनाने प्रशासनाला त्यांच्या हस्ते महापूजा करायची असेल तर आमचं कुणाला बांधाला बांध असायचं कारण नाही आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आमच्या समाजाला आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावं आम्ही त्यांचं त्या मंत्र्याचं त्या आमदाराचं ज्याच्या हस्ते तुम्ही पूजा करताल त्याचं आम्ही फुलं टाकून स्वागत करू अन्यथा महापूजा ही कुठल्याही वारकऱ्याच्या हस्ते करावी त्यामुळं कुठल्या वारकऱ्याला आम्ही वेठीस धरत नाही जर त्याचा गैरसमज मंदिर समिती किंवा जर प्रशासन पसरवत असेल तर तमाम महाराष्ट्रातल्या वारकरी बांधवांना आम्ही पण वारकरीच आहोत वारकरी बांधवांना आमच्या सांगणं आहे हात जोडून विनंती आहे कार्तिकी वारी ही दरवर्षीप्रमाणे किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपात होईल परंतु फक्त जे शासकीय महापूजेचा मान आहे तो फक्त आमचं आरक्षण मिळेपर्यंत जी आम्ही बंदी पुकारलेली आहे त्या अनुषंगानं कुठल्याही मंत्र्यानं आमदारानं किंवा पालकमंत्र्यांनी करू नये कुठल्याही एखाद्या वारकऱ्याच्या हस्ती करावी एवढंच आमचं शासनाला म्हणणं वारी पार पडणारा श्री भगवंत विठ्ठल पांडुरंग आहे त्याच्यामुळे कुणी दाळ ओढून घ्यायचं कारण नाही की आम्ही आलो म्हणून वारी पार पडते ते ऑनलाईन जरी झाली तरी काय अडचण नाही त्याची मिळणार नाही आरक्षणाचे तोपर्यंत कुठल्याही मंत्र्यानं शासकीय आणि पक्षाच्या कार्यक्रमाला पंढरपूरमध्ये यायचं नाही हा आमचा अजेंडा ठरलेला आहे समाजाचा आणि तो कायम आहे तर एकंदर मराठा समाज आपल्या भूमिकेवर ठाम आहे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पंढरपूरमध्ये कुठल्याही आमदार खासदार मंत्र्याला येऊ दिले जाणार नाही आणि कार्तिकीची महापूजा ही कुणालाही करू दिली जाणार नाही कार्तिकीची पूजा करायची असेल तर वारकरी जास्त करा अशी त्यांची भूमिका आहे कॅमेरामॅन सचिन जाडेसह सुनील दिवाण एबीपी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट